नमस्कार, आज अपना लेसन मध्ये बघूया वेल्डिंग टेक्निक संदर्भात आपण माहिती घेऊया। मागच्या लेसन मध्ये आपण वेल्डिंग करण्यापूर्वी क्लीनिंग कसे केले जाते, किती प्रकारचे क्लीनिंग केले जाते, म्हणजे मेकॅनिकल क्लीनिंग आणि क्लीनिंग आणि केमिकल क्लीनिंग, हे दोन प्रकार आपण बघितले। म्हणजे वेल्डिंग करण्यापूर्वी ते आर्क वेल्डिंग असू दे किंवा गॅस वेल्डिंग असू दे, ज्या क्लीनिंग करणार त्याचा गंज वगैरे व्यवस्थित काढणं, रंग असू दे गंज असू दे किंवा काय इतर आणि काहीतरी भाग त्याला चिकटलेले असू दे, ते सर्व काढणं हे फार महत्वाचं असते। मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं। आता आपण गॅस वेल्डिंगमध्ये वेल्डिंग टेक्निक किती प्रकारचे आहे आणि वेल्डिंग टेक्निक संदर्भात आपण काय करूया या लेक्चरमध्ये माहिती बघूया। तर वेल्डिंग टेक्निकचे दोन प्रकार आहेत मुख्य, म्हणजे लेफ्ट वर्ल्ड टेक्निक आणि राईट वर्ल्ड टेक्निक। तर आपण आता बघूया या दोन्ही टेक्निक संदर्भात आपण माहिती घेऊया, ड्रॉइंग्स सहाय्याने आपण माहिती घेऊया। त्यामध्ये पहिला प्रकार आहे लेफ्ट वर्ड वेल्डिंग टेक्निक। आता यामध्ये जर लेफ्ट वर्ड ह्याचं नाव याला फॉरवर्ड टेक्निक सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे यामध्ये कसं होतं उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे काय होतं वेल्डिंग करत आपण, म्हणजे ब्रो पाईप आपल्या उजव्या हातात असते, डाव्या हातात आपल्या काय असतं पिलर असतो आणि उजव्या टोकापासून पुढच्या टोकापासून काय केलं जातं वेल्डिंग करते आय गेलं जातं, म्हणजे त्याला फॉरवर्ड टेक्निक म्हटलं जातं। किंवा उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे वेल्डिंग करते लेफ्ट वर्ड वेल्डिंग टेक्निक। यामध्ये आपल्याला लक्षात दिसेल आपल्याला मोमेंट ऑफ ब्लो पाईप, हे ब्लो पाईपची मोमेंट या पद्धतीने आपल्याला दिसते आपल्या ड्रॉईंगमध्ये। तर यामध्ये कसं होतं की ज्यावेळी आपण ब्लो पाईपचं ते आपण वेल्डिंग करतो त्यावेळी यामध्ये ह्या टेक्निकमध्ये जास्त उष्णता एकवटली जात नाहीये, त्यामुळं हे वेल्डिंग मात्र काय करतात जवळजवळ म्हणजे 5 मिनिट जाडीपर्यंत प्लेटला काय केलं जातं, जाडीपर्यंत जॉबला काय केलं जातं ह्या टेक्निकचा उपयोग केला जातो। कारण न वेल्डिंग न केलेल्या भागाकडे काय असतं प्लेटची दिशा असते, त्यामुळे इथे जास्त उष्णता निर्माण होत नाही, म्हणजे एकवटली जाते, त्यामुळे काय केलं जातं कमी जाडीच्या शीटवरती प्लेटवरती काय केलं जातं याचा वेल्डिंग केलं जातं। आता यामध्ये जर बघितलं तुमच्या लक्षात येईल की ब्लो पाईपचा कोण आणि पिलर रॉडचा कोण हे पण यामध्ये महत्त्वाचं आहे। आता ब्लो पाईपचा कोण जवळजवळ 60 ते 70 अंशामध्ये पकडला जातो आणि पिलर रॉड जवळजवळ 30 ते 40 अंशामध्ये, राईट वर्ड टेक्निक आता राईट वर्ड टेक्निकला बॅकवर्ड टेक्निक सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे राईट वर्ड टेक्निक म्हणजे कसं की डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे वेल्डिंग करत चाललंय, म्हणजे ते बघायचं बांधून दिसते मोमेंट ऑफ ब्लो पाईप, ब्लो पाईपची दिशा फक्त डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे, उजव्या बाजूकडे ते ब्लो पाईप चाललेले आहेत म्हणजे काय होतं त्याला म्हणजे राईट वर्ड वेल्डिंग टेक्निक म्हटलं जातं। आता यामध्ये कसं होतं वेल्डिंग झालेल्या ब्लोची ब्लो पाईपची दिशा वेल्डिंग झालेल्या भागावर, म्हणजे या ठिकाणी काय होतं की उष्णता जास्त प्रमाणात एकवटली जाते, त्यामुळं हे 5 मिनिटच्या पुढे जर प्लेट असेल गाडी असेल त्या प्लेटची तर त्या ठिकाणी काय करतात ते राईट वर्ड वेल्डिंग टेक्निक वापरलं जातं। आणि यामध्ये बघा यामध्ये ब्लो पाईप जवळजवळ 40 ते 45 अंशामध्ये धरला जातोय आणि पिलर रॉड हा 30 ते 40 अंशामध्ये धरला जातो, म्हणजे आपल्याला राईट वर्ड टेक्निक असो किंवा लेफ्ट वर्ड टेक्निक असो त्या दोन्ही ब्लो पाईपमध्ये जो काही कोण असेल, तर मग अशा आपण लेफ्ट वर्डमध्ये कोण जर बघितला तर 60 ते 70 अंशाचा कोण होता, तर हा कोण इथे महत्वाचा आहे 30 ते 40 अंश पिलर रॉडचा कोण आहे तो कॉमन आहे, पण इथं राईट वर्ड टेक्निकसाठी मात्र काय केले ब्लो पाईपचा कोण इथे 40 ते 45 थोडासा कमी केलेला आहे आणि वेल्डिंग झालेल्या भागाकडे काय होत असतं ते उष्णता तिथं पडत असते, उष्णता एकवटी जाते, त्यामुळे 5 मिनिटच्या पुढे जी जाडी असेल त्या ठिकाणी काय केलं जातं ते राईट वर्ड टेक्निकचा वापर केला जातो। आता आपण याच लेसनमध्ये आपण थोडंसं बघूया रूट गॅप आणि टॅकिंग या संदर्भात थोडीशी माहिती। आता रूट गॅप बद्दल आपण बघूया, आता इथं रूट गॅप दिसते तुम्हाला, रूट गॅप म्हणजे जो काय जॉब आपण जोडणार असतो त्यावेळी त्याच्या खाली डावीकडच्या बाजूला थोडस गॅप ठेवा लागतो, तर त्याला काय म्हटलं जातं रूट गॅप म्हटलं जातं। इथं आपल्याला इथे गॅप दिसतो म्हणजे साईड काय करायचं आपल्याला बट जॉईंटच्या इथे जॉब करायचं आपल्याला, पण इथे त्या बट जॉईंट करताना स्क्वेअर एज प्रिपरेशन स्क्वेअर येतात, पण इथे गॅप ठेवलेलं आहे त्याचं कारण काय असतं जर आपण गॅप ठेवलं तर पेनिट्रेशन चांगलं असतं होतं, म्हणजे वेल्डिंग आहे ते खोलपर्यंत जातं, म्हणजे तो जोड काय होतो मजबूत होतो पक्का होतो, म्हणून रूट गॅप कधी ठेवत जातात। इथं जर आपण नवीन केलं दिवेलीच त्या केलं म्हणजे केलेला आहे रूट गॅप, इथं रूट गॅप सुद्धा ठेवला आहे, त्यामुळे पूर्ण
अतिशय व्यवस्थित मजबूती मजबूत मध्य वेल्डिंग वेल्डिंग तथा होते रूट गैप महत्व है कि रूट गैप वेल्डिंग करता दोन गेट मध्ये काय करा लागते ठराविक त्या पेरच्या गाडी बसला आणि एज प्रिपरेशन वर काय करणार तर ते आपण ते गॅप ठेवा लागते त्याला म्हटलं जातं रूट गॅप. आता यामध्ये आपण टॅकिंग थोडं समजतो बघूया. आता इथं आपल्याला टॅकिंग टॅकिंग म्हणजे काय टॅक वेल्ड म्हणजे त्याला काय म्हणतात टॅक वेल्ड सुद्धा म्हणतात म्हणजे काय आता हे जे काय जॉब आहे ह्या जॉबला पूर्ण हे रन वेल्डिंग मारायच्या अगोदर थोडे ठराविक ठिकाणी थोडंसं स्पॉट मारले वेल्डिंगचे काय केले स्पॉट मारले त्यालाच काय म्हणतात टॅक वेल्ड म्हणतात. टॅक वेल्ड काय मारतात की आपण आता इथं आपल्याला दिसून येईल त्या वेल्ड काम कारण कसं आहे फक्त डायरेक्ट जर तुम्ही असं वेल्डिंग करत आला तर ते काय होतं ते प्ले कायचा वर खाली असं होऊ शकतात म्हणजे ती विकृती होऊ शकते डिस्टॉर्शन होऊ शकतं. म्हणून काय केलं जातं पूर्णपणे काय केलं जातं ठीक ठिकाणी ठळक अंतरावरती काय केलं जातं इथे स्पॉट नंतर इथे स्पॉट नंतर इथे स्पॉट असं स्पॉट मारल्यानंतर म्हणजे त्याला म्हणायचं त्यात वेल्ड केल्यानंतर मग काय केलं जातं रन वेल्ड मारलं जातं म्हणजे असे एक मुलाची वगैरे काय आपल्याला काय दिसून येणार नाही त्यामुळे अतिशय गोष्टी आपल्याला काय होतं वेल्डिंग करता येतं. म्हणजे कुठल्या जॉबला जर मोठ्या लांबीचा प्लेट वगैरे असेल तर त्याला अगोदर टॅकिंग करणं महत्त्वाचं असतं म्हणजे दोन्ही बाजूला अगोदर नंतर मध्ये असं ठराविक अंतरावरती स्पॉट मारणं म्हणजे टॅक वेल्ड करणं फार महत्त्वाचं असतं. ठीक आहे आपल्या वेल्डिंग आपल्या लेसन मध्ये वेल्डिंग टेक्निक संदर्भात फक्त माहिती घेतली की टेक्निकचे किती प्रकार आहेत लेफ्ट ओव्हर टेक्निक आणि राईट ओव्हर टेक्निक आणि त्याचबरोबर आपण रूट गॅपचं महत्त्व आणि टॅकिंगचं महत्त्व म्हणजे रूट गॅप असू म्हणजे टॅकिंग जी यामध्ये गॅस वेल्डिंग असते किंवा आर्क वेल्डिंग असते ह्या दोन्हीचं महत्त्व वेल्डिंगमध्ये फार महत्त्वाचं आहे. हे रूट गॅप जर व्यवस्थित नसेल किंवा टॅकिंग आपण जर केलेलं नसेल तर जॉब काय होतात म्हणजे विकृतीमध्ये तयार होतात म्हणजे ते वेगवेगळ्या म्हणजे ते तिप्पटतात वगैरे असा प्रकार होतो. तर आपल्याला हे पूर्णपणे रूट गॅप आणि टॅकिंग याच्याबद्दल पण आपल्याला गोष्टीत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपण ते वेल्डिंग करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं असतं. आपण या लेसनमध्ये आज इतकीच माहिती बघितली की वेल्डिंग टेक्निकचे कसे प्रकार बघितले आपण या लेसनमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू.